सक्करदरा पुलिस थाना हद में वाहन चोरी का मामला सामने आया। इस मामले में पुलिस ने मुख्य आरोपी वैभव नामदेव शिंदे और साथ ही आरोपी सारंग सुरेश देहकर को हिरासत में लिया है। इसी जानकारी पुलिस निरीक्षक चंद्रकांत यादव द्वारा दी गई। सक्करदरा पुलिस थाने में 5 मार्च को फिरियादी हमिद उल्मा खान समी उल्मा खान ने वाहन चोरी की शिकायत दर्ज की थी, जिसकी जांच के दौरान घटनास्थल पर डीओ गाड़ी चोरी करते हुए प्राप्त हुए, जिसका नंबर सीसीटीवी फुटेज से निकाला गया और आरोपी सारंग देहकर को हिरासत में लिया गया, जिसने वाहन चोरी की कबूलियत देते हुए साझेदार वैभव शेंडे का नाम पुलिस को बताया, जिसे पुलिस ने हिरासत में लिया। गुन्हा नंबर 74/2021 कलम 379 प्रमाणे दाखल होता। त्या गुन्ह्याचा तपास आमचे डीबी पथकाचे प्रमुख हवालदार बरपुडे यांच्याकडे गेला, तर त्यांनी त्या तपासाचा गुन्ह्याचा तपास केला असता सदर घटनास्थळावर त्यांना एक डीओ गाडी चोरी करताना मिळून आली, तर त्या डीओ गाडीचा नंबर प्राप्त करून सीसीटीव्ही फुटेजमधून डीओ गाडीचा नंबर प्राप्त करून त्यात एक आरोपी पकडला। त्या आरोपीचं नाव आहे सारंग सुरेश दहेकर, राहणार नडखेर, जिल्हा नागपूर, ह्यास पकडलं। त्यांना पकडल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। नंतर त्याने त्याचा साथीदार वैभव नामदेव शेंडे, राहणार नागभीड, जिल्हा चंद्रपूर, ह्याचं नाव सांगितलं की आम्ही दोघांनी ही गाडी चोरी केलेली आहे। नंतर वैभव नामदेव शेंडे याला ताब्यात घेतला असता त्यांनी जवळजवळ नागपूर शहरातल्या विविध पोलीस स्टेशन हद्दीतल्या 12 गाड्या चोरून नेलेल्या होत्या। त्या सर्व 12 गाड्यांची रिकव्हरी दिलेली आहे आणि ही कारवाई आमच्या डीबी पथकाने केलेली आहे। संपूर्ण इन दोनों ने मिलकर शहर के विविध पुलिस थाना हद में गाड़ी चोरी की है। आरोपियों ने कुल 4,65,000 का मुद्देमाल जब्त किया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।